असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा, फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। आगडगाव या ठिकाणी श्री काळभैरवनाथ जन्मसोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि काशीखंड पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। 13 नोव्हेंबरला सप्ताहाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली। रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये नामांकित महाराजांचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होतंय, तर गुरुवारी हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज घुगे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली। उभारिले ज्ञानोबाला त्या ठिकाणी म्हणतात ना, रामदेवराय म्हणतात ना, एकतरी उवी अनुभवावी, याचे दोन अर्थ आहेत बरं का। अनुभवावी म्हणजे अनुभव घ्या, आणि एखादी ओवी तुम्ही खरंच तिचं चिंतन करून बघा किती ज्ञानेश्वरी कठीण आहे। विठ्ठल विठ्ठल चांगदेव 65 क्लिष्ट ग्रंथ आहे, अमृत अनुभवती ज्ञानोबरायची अनुभूती आहे, ज्ञानेश्वरी कठीण ग्रंथ आहे। ज्ञानोबरायांनी विचार केला, माझा अवतार माझं येणं हे जगत उद्धारासाठी झालेलं आहे, हो, विश्वाचं कल्याण करण्यासाठी, कारण सर्व विश्व माझं घर आहे। या सर्व विश्व तुमचं आमचं फक्त आपल्याच घराचं कल्याण करण्याचं आपल्याला डोक्यात मध्ये असतं महाराज, पण संतांसाठी हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची किंवा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन, तिन्ही लोका माझा जो अवतार झालेला आहे तो जगत उद्धारासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि एवढं क्लिष्ट कठीण वाङ्मय मी जर समाजाच्या हाती दिलं तर त्यांचा उद्धार राहिला बाजूला, त्यांना त्यातून काय मिळणार आहे। मग ज्ञानोबाराने सर्व विचार आणती या सर्व ग्रंथाचा सार रूपाने जो ग्रंथ निर्माण केला तो ग्रंथ म्हणजे हरिपाठ। विठ्ठल विठ्ठल हरिपाठामध्ये ज्ञान म्हणजे याचा अर्थ हरिपाठामध्ये बाकीच्या काही तत्वज्ञानाच्या व्याख्या आल्या नाही असं नाही। हरिपाठामध्ये ज्ञान आलं, भक्ती आलं, योग आला, कर्म आला, सर्व अभाव बघून घ्या तुम्ही, त्याच्यात योगाचंही चिंतन आहे। मी सांगून गेलो की सर्व शास्त्राचं सार ज्ञानोबारांनी हरिपाठात ठेवलेलं आहे, म्हणजे तत्वज्ञानाचं सुलभीकरण भक्तीच्या अधिष्ठानावर अधिष्ठित होऊन ज्ञानोबारांनी परमात्म प्राप्ती परमतत्वाची प्राप्ती ही कशी होईल याचा विचार हरिपाठामध्ये केलेला आहे। विठ्ठल विठ्ठल या हरिपाठातला हा पहिल्या क्रमांकाचा अभंग या ठिकाणी गायलेला आहे ज्ञानोबाराय। या अभंगामध्ये साध्य साधनाचं चिंतन आपल्या समोर उदाहरणासहित पृष्ट करतायत। परमार्थ आपण तुम्ही आम्ही करतो, हल्ली परमार्थ खूप वाढत चाललाय, परमार्थाची क्वांटिटी वाढत चालली, परंतु काही ठिकाणी क्वालिटी घसरत चालली। परंतु आगडगाव असे इथे क्वांटिटी पण आहे आणि क्वालिटी पण आहे, म्हणजे क्वालिटी म्हणण्याचा शब्दाचा अर्थ आहे श्रवण करणारे हे उच्च प्रकृतीचे आहेत, आणि क्वालिटी पाहायचं तर काही कारणच नाही महाराज। इथे इथे आल्यानंतर मला असं वाटतं नगरला जाऊच नाही, आता इथंच आमटी भाकरी, आज आमटी भाकरी आहे नाही ऐशा लाबाजू चुकला, रविवारीच असत का, रविवार शोधून एखादी इकडे तारीख घ्यावी लागेल। विठार इथल्या सारखं अन्नदान, इथले अजून काय काय इथल्या सारखं अन्नदान नगर जिल्ह्यात कुठे चालू नाही। हे तुम्ही कोण सांगणार आहे, मी फिरतो नगर जिल्ह्यात म्हणून, मी फिरतो नगर जिल्ह्यात म्हणून, मी जरी आनंदित असेल तर नगर जिल्ह्यात मी जास्त फिरतो। एवढं अन्नदान, कारण दाना माझे दान अतिश्रेष्ठ, अन्नदान पत्रिकेवरती पण आहे ना, मला सांगितलं दुपारी आमचे मी इकडे कार्यक्रमाला येतो, म्हणजे किशोर महाराजांनी सांगितलं बाबा अहो पुढचे 5-5 वर्ष अजून नंबर नाही लागत काही लोकांची,
हो मग विदेशी लोकांना पंक्ती देऊन राहिलेत म्हणे, त्यांना थोडं प्राधान्य दिलं कारण ते विदेशातले आहेत म्हणून। मग आता पंक्ती जर विदेशातल्या लोकांनी जर घेतल्या तर तुम्ही आम्ही करायचं काय? दुसरं काय नाही करायचं आम्ही। आगडगाव जवळचे कोणी असं दिसणारच नाही मग भाऊ साहेब आमच्या। ऐका ही दिव्यता या ठिकाणची। एक भाव सांगू, मी बोलून गेलो माझ्या अंतकरण प्रवृत्तीचा एक आपल्या समोर भाव सांगून जातो। इथे दिव्यता आहे आणि ती दिव्यताच ही भव्यता वाढवत आहे आणि ही भव्यता वाढतच जाईल, वाढतच जाईल। कारण इथले आयोजक संयोजक अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामस्थ पंच कमिटी पंचक्रोशीतले भाविक इथे प्रतिष्ठेसाठी येत नाही। एक नंबर दोन, इथे कुणाला मी एखाद्या पदावर आहे म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती त्याचाही अहम दिसत नाही। दोन, आणि इथे येणारा प्रत्येक भाविक मला कोणती सेवा मिळते का ही भावना या ठिकाणी घेऊन येतो। असं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ही भावना उत्पन्न होते याच कारण आहे इथली दिव्यता ही तुमचे दिव्य विचार करत चाललेली आहे। अशा या पवित्र ठिकाणी मी का सांगत होतो हे सर्व, दाना माझे दान अतिश्रेष्ठ, अन्नदान इथे अन्नदान खूप भरगच्च पद्धतीने महाराज मला सांगितले की 5,000 लोक रविवारी अन्नदान करायला येतात। सांगा आता असं कुठं अन्नदान चालू आहे का? जे अन्नदाते आहेत ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताळी वाजव बरं का। परमार्थाची क्वांटिटी पण जास्त आहे आणि क्वालिटी पण आहे। आपण तुम्ही आम्ही परमार्थ करतो, परमार्थ केलाही पाहिजे, नुसता केला नाही पाहिजे, त्याच्यासाठी तातडी केली पाहिजे, करावी तातडी परमार्थाची। मग परमार्थ करत असताना तुम्हाला प्रत्येक जण परमार्थ करतो पण परमार्थाचं साध्य काय आहे आणि साधन काय आहे याच मात्र आपण चिंतन बहुतेक जण करत नाहीये। परमार्थ करतोय आपण, त्या परमार्थाचं साध्य काय आहे नेमकं आणि ते साध्य प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही साधन काय केलं पाहिजे याचा साकल्याने परमार्थिक माणसाने विचार केला पाहिजे। दुपारचे अन्नदाते मंडळाचे अध्यक्ष दिनुभाऊ कुलकर्णी, प्रभाकर खेडकर आणि संध्याकाळचे अन्नदाते मोहन कराळे यांनी अन्नदान केलं, तर यावेळी उपस्थित पाहुण्यांचा सत्कारही करण्यात आला। यावेळी श्री क्षेत्र मच्छिंद्र देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, चंद्रकांत लोखंडे, राजाभाऊ म्हस्के, नवनाथ पोपळघट, भाऊसाहेब क्षीरसागर, सोमनाथ क्षीरसागर आणि आगडगाव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष भक्तजन यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान आगडगाव या ठिकाणी सन 2004 पासून विकास कामांची सुरुवात गावातल्या तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने झालेली आहे आणि सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भक्त यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत। सर्वसाधारणपणे काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि 4 वर्षापासून काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने एक सप्ताह आयोजित करावा असा विश्वस्त मंडळाचा ठराव झाला आणि त्याच्याप्रमाणे हा चौथा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज दुसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज घुगे यांनी दिलेली आहे आणि आगडगाव या ठिकाणावरून माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले प्रभाकर खेडकर यांनी आज मोठ्या प्रमाणात अन्नदान दिलेलं आहे। त्याचबरोबर आगडगाव या ठिकाणचेच मोहन राजाराम कराळे मेजर यांनी अन्नदान दिलेलं आहे। या काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात भाविक पंचक्रोशीतून जमा होतात आणि जन्मोत्सव सोहळ्याचा आनंद मोठ्या प्रमाणात घेतात। हा आनंदोत्सव सोहळा दिवसेंदिवस तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर प्रचार प्रसिद्धी होत आहे आणि मोठ्या प्रमाणात अन्नदानासाठी देणगीदारांची आणि भाविकांची
रीग या ठिकाणी लागलेली आहे आणि त्यामुळेच अन्नदान हे मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेलं आहे. अन्नदान हे श्रेष्ठ दान, हे जे आपण समजतो त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि याच माध्यमातून या ठिकाणी भौतिक सुविधांचीही निर्मिती होत आहे. भाविकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.